परभणी लोकसभा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेला असलेला विजयाचा आशीर्वाद मात्र त्याच जोडीला लाभलेला पक्षांतराचा शाप अशा दोनच शब्दात परभणी लोकसभा मतदारसंघाचं वर्णन करता येईल मात्र संजय जाधव यांनी हा शाप धुऊन काढला आणि शिवसेनेला पवित्र करत भगवा या मतदारसंघात फडकवत ठेवला आता पुन्हा एकदा संजय जाधव हे लोकसभा गाठण्यासाठी सज्ज झालेत मात्र त्यांच्या पुढे आहे भाजप विभागलेली शिवसेना आणि विभागलेली राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांचं आव्हान त्यामुळे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या जाधव यांना यंदाची लोकसभा काहीसा अवघड पेपर असल्याचं बोललं जाते तर नेमकी काय आहेत या परभणी लोकसभा मतदारसंघातील समीकरणं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला पाहूयात की या लोकसभा मतदारसंघाची रचना नेमकी कशी येते तर परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील चार आणि जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यात परभणीतील जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी हे चार तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे सध्या यात जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर आणि परतूरमध्ये बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत तर गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आणि मध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे हे आमदार आहेत परभणीमध्ये सर्व पक्षांची ताकद असली तरीही लोकसभा मतदारसंघावर मागच्या तीन दशकांपासून शिवसेनेचाच भगवा फडकतोय काँग्रेस आणि शेकापचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मराठवाड्यातील भावनिक वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेने आपल्याकडे घेतला तर अशोक देशमुख यांच्या रूपाने शिवसेनेचा या मतदारसंघातील पहिला खासदार सुद्धा लोकसभेला दिला एकोणीसशे एक्क्याण्णव विजयी झाले मात्र त्यांच्या पक्षांतरानंतर एकोणीसशे शहाण्णवला सुरेश जाधव हे निवडून आले तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांनी विजय मिळवला मात्र त्यांना अवघ्या वर्षभराचाच कालावधी मिळाला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव नौन मध्ये शिवसेनेने पुन्हा एक वेळेस हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला तेव्हा एकोणीसशे नव्याण्णव ला सुरेश जाधव दोन हजार चारला ला तुकाराम रेंगे पाटील आणि दोन हजार नऊला ला अशोक दुधगावकर यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला मात्र या खासदारांनी सुद्धा निवडणुकांचं राजकारण डोळ्यासमोर ठेवत शिवसेना सोडली आणि या चौघांनीही इतर पक्षातून आपलं आजमावलं मात्र त्यांना एकही एक वेळेस त्यानंतर यश मिळालं नाही आणि त्यामुळेच या पक्षांतराला वैतागून उद्धव ठाकरे यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भर सभेत संजय जाधव यांना निवडून आल्यानंतर पक्षांतर न करण्याची शपथ घ्यायला लावली होती आणि संजय जाधव यांनीही ही, ही शपथ दोन्ही वेळेस सार्थ ठरवली आणि ठाकरेंचा भगवा हा जिल्ह्यात कायम राखला आता यंदाही आपण एकमेव उमेदवार असल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवले मात्र संजय उर्फ बंडू जाधव यांच्या पुढे भाजप विभागलेली शिवसेना आणि विभागलेली राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांचं आता आव्हान असणारे भाजपकडून इथून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नावांचीही चर्चा आहे याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या डॉक्टर केदार खटिंग यांनीही लोकसभेसाठी आता इच्छा व्यक्त केली आहे यासोबतच परतूरचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र आणि भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनीही पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत असं सांगितलंय मात्र भाजपच्या इच्छुकांना ही जागा शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या पारड्यात पडणार की नाही याची आता चिंता सतावतीये तर स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री अर्जुन खोतकर यांनी हा मतदार मतदारसंघ शिवसेनास लढवणार असल्याचं ठासून सांगितले आणि त्याचा उमेदवार कोण असणार हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरीही शिवसेनेने या मतदारसंघावरील आपला दावा सोडलेला नाहीये त्याचवेळी राष्ट्रवादीनेही इथला दावा कायम ठेवलाय आणि आघाडीच्या जागा वाटपात परभणी लोकसभा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडे मात्र राष्ट्रवादीला आतापर्यंत स्वराज्य संस्थांसह बाजार समित्यांवरही राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे जिंतूर तालुक्यातील दोन्ही बाजार समित्यांसह पाथरी आणि सोनपेठ या भागातील बाजार समित्या या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर परभणीची बाजार समिती ही काँग्रेसकडे आहे याशिवाय महाविकास आघाडीच्या काळात इथलं पालकमंत्री पदही राष्ट्रवादीकडे होतं एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने दोन नंबरची इथून घेतलेली आहेत तर गत दोन निवडणुकांमध्ये तर साडेचार लाखांहून अधिक मतं राष्ट्रवादीने घेतली होती आणि यंदाही आमदार बाबाजानी दुराणी यांनी इथूनच राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर इथला उमेदवार असणार असा दावा केलाय त्यामुळे राष्ट्रवादीकडून इथून राजेश विटेकर यांच्या नावाची आता चर्चा होतीये याशिवाय या, या मतदारसंघात पक्षांतर्गत धुसफुस सुद्धा पाहायला मिळते तर शिवसेनेबद्दल कमालीची नाराजी सुद्धा या मतदारसंघात जाते शिवसेना नेतृत्वाने परभणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सातत्याने केला, सात केला जातोय मागील तीस वर्षांपासून या मतदारसंघातून खासदार निवडून येत असूनही शिवसेनेने कधीही मोठ्या पदांवर किंवा मंत्रीपदासाठी परभणीला एकही वेळेस संधी दिली नाही याची खदखद स्थानिक नेतृत्वांमध्ये असल्याचं सांगितलं जातं याशिवाय महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर परभणीतील शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यावेळेस त्यांना डावलण्यात आलं याशिवाय परभणीचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळेल मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नसताना इथलं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलं होतं तर राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद गेल्यानंतर खासदार संजय जाधव हो। यांच्यासह परभणीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पक्षाची गळचेपी होत असल्याचं म्हटलं होतं महाविकास आघाडी सरकारमध्ये जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली होती तसंच इथं राष्ट्रवादीचा खासदार आमदार नसतानाही त्यांना संधी देण्यात आल्याचा आरोप संजय जाधव यांनी करत नाराजी व्यक्त केली होती इतकंच नाही तर परभणीला वैद्यकीय महाविद्यालय द्यावी अशी मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली होती मात्र धुळे उस्मानाबाद चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय असताना परभणीला मात्र उपेक्षित ठेवण्यात आल्याची भावना इथून व्यक्त केली जात होती आणि याच नाराजीतून त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता आताही खासदार बंडू जाधव हो आणि आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले मात्र त्यांना पक्षात स्थानिक प्रवाहात काम करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय त्यामुळे आता ही नाराजी ठाकरे गट कशी दूर करणार आणि ही जागा कायम ठेवण्यात यश मिळवणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लेट्सअप मराठी